चला आज आपण उपवासाचे धिरडे भरूया. नवीन मी साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन कंटाळ येतो ना, मग आता वरीचं काहीतरी खाऊया. हे उपवासाचे धिरडे करायला काही वेळ लागत नाही, मऊसूत होतात, छान लागतात चवीला. तर आता मी हे एक वाटी वरी तांदूळ घेतले. हे वरी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक तास भिजत ठेवायचे. आता हे बघा, हे आपले तांदूळ भिजलेले आहेत, तेव्हा तुम्हाला दाखवते. चांगले भिजले. मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यात ते भिजलेले वरी तांदूळ घालूया. तेव्हा हे सगळं याच्यात घालते आणि उकडलेला बटाटा घेतलाय. मीडियम घेतला आपला एक बटाटा, तो उकडून घेतलाय, तो याच्यात टाकायचा. आणि आपल्याला शेंगदाणे टाकते. आणि आपल्याला पाहिजे तेवढं तिखट मिरची पाहिजे तशी टाकायची, तिखट कमी जास्त मिरची तुकडे. आणि मीठ आणि मिक्सरला लावून घ्यायचं चांगलं बारीक. आता हे मिक्सरला सगळं आपण वाटून घेऊया. हे बघा, हे वाटून घेतलंय पण हे जाड झाले नाही, घट्ट झाले असे बघा. मग काय केले, बाऊलमध्ये घेतलं काढून आणि त्याच्यात थोडं आपण पाणी ओतायचं. धिरड्यांसाठी ना जरा पातळसर करायचं, म्हणजे काय होतं आपले धिरडे छान होतात पातळ. हे बघा, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, छान पातळ झालं ना. आता व्यवस्थिशीर मिक्स करून घेते. बघा, छानपैकी आपलं मिश्रण तयार झाले. आता इकडे तवा तापत ठेवला आहे आणि इथे जिरे टाकते. तुम्हाला जर जिरे पाहिजे असलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण मी टाकलं. चव येते ना जरा असं मला वाटतं म्हणून मी टाकते. आता इकडे तवा तापला आहे. आता थोडंसं पाणी शिंपडते तव्यावर आणि पुसून घेते. आणि पळीने धिरडं टाकते. हे बघा, सारखं मोठं पाहिजे तर मोठं टाकायचं. मी आपलं मेडियम टाकलं. हे बघा, आताच त्याला जाळी सुटते बघा लगेच ना. आणि एक मिनिट झाकण ठेवायचं. हे बघा, एक मिनिट झाकण ठेवलं. आता आपण झाकण काढूया. आता आपली बाजू एक बाजू झालेली आहे चांगली. आता थोडंसं तेल भरून सोडले थोडंसं. आणि पलटी करून घेऊया. तव्यापासून छानपैकी सुटले की नाही बघा, मस्तपैकी. आणि दोन्ही बाजूने सारखं शेकून घ्यायचं, म्हणजे आपलं धिरडं खायला छानच लागतं चवीला. हे बघा, मस्त झाले ना, चिकटत नाही काही नाही, एकदम मस्त झाले. अशी धिरडे करा तुम्ही, चटणीबरोबर दह्याबरोबर खायला छान लागतात. अशी दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं. ही पण बाजू झाली. आता इकडली बाजू घ्यायची. करायला काय वेळ लागत नाही, पण डिश होतात आणि करायला पण सोपं एकदम. हे बघा, किती छान झालीत ना. अशी तुम्ही उपवासासाठी धिरडी करा आणि मला सांगा कशी झाली ते. आईच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. हा.